Hello students, in last lecture we have seen number of properties of nerve fibers. Here we will see the typical synapse and types of synapse. There are two types of synapse, electrical synapse and chemical synapse. Rate of transmission of impulse is higher in voluntary nerve fiber is near about 100 to 120 meter per second, and in autonomic or involuntary nerve fiber it is only 10 to 20 meter per second. Means it is much higher in the voluntary nerve fibers. Rate of transmission of impulse in medullated nerve fiber is more or faster than that of non-medullated nerve fibers. Medullated nerve fibers means axon covered by this myelin sheath called as medullated nerve fiber. These nodes are called as node of Ranvier. Impulse jump from one node of Ranvier to another node of Ranvier means it carry fast. At the synapse, the two nerve fibers communicate to each other, or axon of one neuron connected to dendron of another neuron. These are connected to each other, but there is a microscopic gap called as synaptic cleft. At the synapse, these two neurons are communicated to each other or connected to each other. The neuron which carry impulse to the synapse called as presynaptic neuron, and the neuron which receive the stimulus from the synapse called as postsynaptic neuron, or generator region like muscles or gland. A synaptic cleft is a small intercellular space having a distance near about 20 to 30 nanometer called as synaptic cleft. Synapse manje don न्यूरॉन्स एकमेकांना जोडलेले असतात. एका न्यूरॉनचा एक्झॉन तर दुसऱ्या न्यूरॉनचा डेंड्रॉन या ठिकाणी जोडलेला असतो. दोन एकमेकांशी कनेक्ट होतात. दोन न्यूरॉनच्या मध्ये सिनॅप्टिक क्लिफ्ट किंवा स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस असतो, ज्याचा डिस्टन्स असतो जवळजवळ 20 to 30 नॅनोमीटर, ज्याच्या अक्रॉस या सिनॅप्टिक क्लिफ्टच्या या सिनॅप्सच्या अक्रॉस पास होते इम्पल्स फ्रॉम प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन टू पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. द न्यूरॉन विच कॅरी इम्पल्स टुवर्ड्स द सिनॅप्स कॉल्ड ॲज प्रीसिनॅप्टिक, म्हणजे जो न्यूरॉन सिनॅप्सिसकडे इम्पल्स कॅरी करतो, सिनॅप्सला इम्पल्स देतो, त्याला म्हणतो आपण प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. आणि न्यूरॉन या सिनॅप्सकडून इनपुट घेतो, रिसीव करतो, त्याला आपण म्हणतो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. देन व्हॉट इज सिनॅप्टिक ट्रान्समिशन? द प्रोसेस इन विच इम्पल्स कंडक्टेड फ्रॉम प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कॉल्ड ॲज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. म्हणजे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनकडून इम्पल्स कॅरी होते सिनॅप्समध्ये, आणि सिनॅप्सकडून ती कोणाला दिली जाते? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनला. याच्या अक्रॉस ती पास होते सिनॅप्सच्या थ्रू कोणाकडून? कोणाकडे? प्रीकडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनकडे. या ट्रान्समिशनला इम्पल्सच्या काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. आणि ही जी ट्रान्समिशन आहे ही वन वे असते, फक्त युनिडायरेक्शनल असते. याच थ्रू, म्हणजे एक्झॉनच्या थ्रू डेंड्रॉनला दिली जाते, उलट्या दिशेने ही इम्पल्स दिली जात नाही. म्हणजे डेंड्रॉन टू एक्झॉन अशी उलट्या दिशेने इम्पल्स दिली जात नाही, तर एक्झॉनकडून डेंड्रॉनकडे अशी युनिडायरेक्शनल ही ट्रान्समिशन असते इम्पल्सची. ही ट्रान्समिशन न्यूरो ट्रान्समिशन असते. या सिनॅप्समध्ये न्यूरो ट्रान्समिटर सिक्रिट होतो, आणि तो या गॅपमध्ये इम्पल्स या प्री सिनॅप्टिककडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनला पास करतो. म्हणजे या ट्रान्समिशनला कोणती ट्रान्समिशन म्हणणार आपण? न्यूरो ट्रान्समिशन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. दॅन वी विल सी द टाईप्स ऑफ सिनॅप्सेस.
There are main two type of synapses, electrical synapse and chemical synapse. Here, first we will see the electrical synapse. In this type of synapse, the gap between two neighboring neuron is very narrow. It is only 3.8 nanometer. म्हणजे या दोन न्यूरॉनच्या मध्ये जो गॅप असतो तो खूप कमी गॅप असतो, खूप स्मॉल स्पेस असतो, अगदी निग्लिजिबल असा स्पेस असतो. ती नॅरो स्पेस या दोन न्यूरॉनच्या मध्ये असतो जवळजवळ 3.8 नॅनोमीटर एवढा, म्हणजे अगदी कमी. इन दिस टाईप सिनॅप्स बिटवीन टू न्यूरॉन इज ओनली मेकॅनिकल. No chemical is secreted in this gap, so it is only mechanical. म्हणजे या खूप जवळजवळ असणाऱ्या दोन न्यूरॉनमधला हा जो इलेक्ट्रिकल सिनॅप्स आहे हा फक्त एका मेकॅनिकल टाईपचा असतो, कोणत्याच टाईपच्या याच्यामध्ये केमिकल वगैरे सिक्रिट होत नाहीत. इन दिस टाईप ऑफ सिनॅप्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक इज फॉर्म्ड बिटवीन प्री सिनॅप्टिक अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. दोघांच्या मध्ये कसलं केमिकल सिक्रिट होत नाहीये, परंतु दोघांच्या मध्ये खूप कमी स्पेस आहे आणि या कमी स्पेस मध्ये कंडक्टिव्ह लिंक तयार होते. म्हणजे दोघे एकमेकांना कंडक्टिव्ह लिंकने जोडले जातात, अगदी जवळजवळ आहेत. बघा, आपण काही वेळेस बघतो तार अगदी कट झालेली असते, परंतु खूप जवळजवळ असतो तो कट, अगदी स्मॉल कट असतो तो, एकमेकांपासून खूप जास्त तारा दूर गेलेले नसतात, ते अगदी चिटकत असतात. तरी आपला बल्ब किंवा फॅन लागतो, कारण त्याच्यामधून काय पास होतो, अगदी तो गॅप जो स्पेस आहे तो अगदी कमी असतो, म्हणून तिथे इलेक्ट्रिसिटी पास होते. तसंच इथे अगदी हा जो स्पेस आहे अगदी कमी स्पेस आहे, म्हणून या दोघांच्या मध्ये कंडक्टिंग लिंक तयार होते आणि दोघांच्या मध्ये कंडक्टिंग लिंक तयार होते, म्हणून इम्पल्स प्री सिनॅप्टिक न्यूरॉन कडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे पास केली जाते, ती कॅरी केली जाते. ॲट द गॅप जंक्शन टू सेल्स आर विद इन ऑलमोस्ट 3.8 नॅनोमीटर डिस्टन्स ऑफ इच ऑदर. म्हणजे दोघांच्या मध्ये हा इथे जिथे सिनॅप्स जंक्शन आहे, या जंक्शनच्या ठिकाणी ह्या दोन न्यूरॉनच्या मधला स्पेस अगदी 3.8 नॅनोमीटर एवढाच असतो. दोघांच्या मधलं अंतर फक्त किती असतं? 3.8 नॅनोमीटर. ट्रान्समिशन अक्रॉस द गॅप इज फास्टर, बट इट डिपेंड ऑन द कनेक्शन लोकेशन. Electrical synapses are found in those places in the body where requiring faster response, means it is located in the area where defense reflexes are given. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे डिफेन्स रिफ्लेक्स द्यायची गरज असते, जिथे प्रतिकार करायची गरज असते, आपल्या डोळ्यांच्या पापण्या असतील, डोळ्यामध्ये काही जाऊ नये म्हणून डोळ्यांच्या पापण्या असतील, बघा आपल्या डोळ्याकडे काही यायला लागलं की पटकन आपली पापणी खाली होते, कचरा आतमध्ये जाऊ दिला जात नाही. फास्ट रिफ्लेक्स ॲक्शन, आपल्याला विचारून घडत नाही, डोळ्याची इकडं येते आणि मग खाली घ्या पापणी, आपोआप फास्ट होतो. काही सेकंदाच्याही काही पार्टमध्ये हा रिस्पॉन्स दिला जातो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिकल सिनॅप्स कुठे असतात नेमके? तर जिथे आपल्याला डिफेन्स रिफ्लेक्सेस द्यायची गरज असते त्या ठिकाणी हे इलेक्ट्रिकल सिनॅप्स प्रेझेंट असतात, तिकडे आपल्याला हे इलेक्ट्रिकल सिनॅप्स बॉडीमध्ये सापडतात. दिस टाईप ऑफ सिनॅप्स इज बाय डायरेक्शनल ऑर युनिडायरेक्शनल. बाय डायरेक्शनल मीन्स इट इज कॅरीड फ्रॉम प्री सिनॅप्टिक टू पोस्ट, फ्रॉम पोस्ट टू प्री. इट मे बी बाय डायरेक्शनल ऑर युनिडायरेक्शनल. देन वी विल सी द सेकंड टाईप ऑफ सिनॅप्स is chemical synapse. It is specialized type of junction in which neural system sends chemical signals to the neuron or non-neuronal cells like muscles and glands. In this type of synapses, the axon of presynaptic neuron gives chemical signal to the postsynaptic neuron or non-neuronic cells like muscles or glands. Chemical synapse म्हणजे specialized type चं junction आहे, जिथे एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉनला
इम्पल्स जेव्हा पास होते तर इथे मेसेज जो आहे तो केमिकल सिग्नलच्या माध्यमातून दिला जातो. केमिकल स्नॅप्स हा स्पेशलाइज टाईपचं जंक्शन आहे ज्याच्यामध्ये न्यूरल सिस्टीम इथे केमिकल सिग्नल देते एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनला किंवा नॉन न्यूरोनल सेल्सला लाईक ग्लँड्स अँड मसल्सला. म्हणजे इथे फक्त मेकॅनिकल गॅप नाही आहे हा, तर या गॅपच्या मध्ये काय सिक्रीट केलं जातं, केमिकल सिक्रीट केले जातात, न्यूरो ट्रान्समीटर सिक्रीट केले जातात. केमिकल सिनॅप्सिस सिनॅप्टिक गॅप इज लार्जर अँड इट इज प्रेझेंट बिटवीन प्री सिनॅप्टिक एक्झॉन अँड डेंड्राइट ऑफ पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सिनॅप्टिक गॅप इज लार्जर दॅन दॅट ऑफ इलेक्ट्रिकल सिनॅप्स. In electrical synapse, the gap is only 3.8 nanometer. In this type, the gap between presynaptic and postsynaptic neuron is 20 to 40 nanometer. म्हणजे दोन न्यूरॉनच्या मधलं जे अंतर आहे ते खूप जास्त आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये, इलेक्ट्रिकल सिनॅप्सच्या कंपॅरिझनमध्ये. इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये फक्त हा गॅप 3.8 नॅनोमीटरचा असतो, तर केमिकल सिनॅप्समध्ये हा गॅप 20 टू 40 नॅनोमीटरचा असतो. हा दोघांमधला डिफरन्स आहे. केमिकल सिनॅप्स बिटवीन अ मोटार न्यूरॉन and a muscle cell is called a neuromuscular junction. Typical neuron consists of three components: presynaptic neuron, second component is synaptic membrane of dendrite of postsynaptic neuron, and third part is postsynaptic neuron. म्हणजे टिपिकल न्यूरॉनमध्ये तीन कॉम्पोनंट असतात: प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या डेंड्राइटचं मेम्ब्रेन ज्याला सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणतात हा सेकंड पार्ट, आणि थर्ड पार्ट असतो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. असे टिपिकल न्यूरॉनचे तीन पार्ट असतात. इम्पल्स ट्रॅव्हल्स फ्रॉम प्री सिनॅप्टिक न्यूरॉन अलॉंग विथ देअर एक्झॉन to the terminals of the axon, and these terminals of the axon have number of knobs. Manje presynaptic neurons cha axon var impulse carry hote ani ya axon cha terminals la shevti ithe he number of knobs astat. हे जे पुढे आलेला जो गोल पार्ट आहे याला सिनॅप्टिक नॉब्स असं म्हटलं जातं. काय असतं या नॉब्स मध्ये? सिनॅप्टिक नॉब्स हॅव सेव्हरल अरेज ऑफ मेम्ब्रेनस सॅक्स कॉल्ड ॲज सिनॅप्टिक वेसिकल. या नॉबच्या आतमध्ये आपल्याला मेम्ब्रेनस सॅक्स दिसत आहे, खूप साऱ्या मेम्ब्रेनस सॅक दिसत आहे, पिशव्या दिसत आहे, छोटे छोटे फुगे दिसत आहे, आणि ज्यांना काय म्हटलं जातं, सिनॅप्टिक वेसिकल. दीज सिनॅप्टिक वेसिकल कंटेन्स न्यूरो ट्रान्समीटर मॉलिक्युल्स. हे जे वेसिकल्स आहेत याच्या आतमध्ये हे जे ग्रीन कलरचे मॉलिक्युल्स आहेत हे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत. वेसिकलच्या आतमध्ये या मेम्ब्रेनस सॅकच्या आतमध्ये काय भरलेलं आहे, तर हे न्यूरो ट्रान्समीटरचे मॉलिक्युल्स आहेत. व्हेन इम्पल्स पास फ्रॉम वन नोड टू अनदर नोड अँड up to the terminals, up to the knobs, when impulse reaches to the knob, voltage sensitive calcium channels gets open. The impulse manje thodkyat voltage hai, thodkyat the electrical charge hai, to ithe alya barobar impulse ithe alya barobar ithe ya knobs var channels hai, कॅल्शियम चे वोल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल्स आहेत ते ओपन होतात. व्हेन इम्पल्स रीचेस टू द नॉब voltage sensitive calcium channels get opens and calcium diffuses inside the knobs from the extracellular fluid. This calcium get diffuses inside the knob. Manje jeva ithe impulse reach hote ya axon varun ti पास होत होत या टर्मिनल्स आणि नॉब्सपर्यंत येते. नॉब्सपर्यंत आली इम्पल्स म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज आहे. इथे व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल्स असतात कॅल्शियमचे, इथे ही इम्पल्स आल्याबरोबर ते ओपन होतात. बाहेरच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमधून कॅल्शियम या चॅनलच्या थ्रू आतमध्ये डिफ्यूज होतो.
The increased calcium concentration inside the cell, inside the knob, inside the neuron initiate number of events. म्हणजे हे बाहेरचे कॅल्शियम आत आले, इथे इम्पल्स आल्याबरोबर हे चॅनल्स ओपन झाले, बाहेरचे कॅल्शियम आत आले, कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन नॉब्समध्ये वाढलं, या सेलमध्ये कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की इथे नंबर ऑफ इव्हेंट्स होतात. काय काय होतं बघूया आपण. इन्क्रीज्ड कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल इनिशिएट्स नंबर ऑफ इव्हेंट्स. एक, सिनॅप्टिक वेसिकल्स बाइंड्स विथ प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन and releases neurotransmitter by exocytosis. म्हणजे जेव्हा इम्पल्स या नॉब पर्यंत येईल इलेक्ट्रिकल चार्ज, तेव्हा हे वोल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल्स ओपन होतील, बाहेरच्या फ्लुइडमधला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमधला कॅल्शियम आयन्स आत येतील, आतमध्ये कॅल्शियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. आणि हे इन्क्रीज झाल्यानंतर ह्या घटना घडतील कोणकोणत्या, हे वेसिकल या मेम्ब्रेनला बाइंड होतात आणि बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे ते रप्चर होतं आणि न्यूरो ट्रान्समिटर इथे सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये रिलीज केले जातात. याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, एक्झोसायटॉसिस, जे बाहेर सोडून देणे, आतमध्ये घेणे एंडोसायटॉसिस, बाहेर सोडणे म्हणजे एक्झोसायटॉसिस. वेसिकल या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनला बाइंड होऊन न्यूरो ट्रान्समिटर रिलीज करतात. कशामध्ये रिलीज करतात, सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये. दिस इज द मेम्ब्रेन ऑफ डेंड्राइट ऑफ पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे हा जो मेम्ब्रेन आहे हा पुढच्या न्यूरॉनच्या डेंड्राइटचा मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेनवर रिसेप्टर्स असतात ज्याला हा न्यूरो ट्रान्समिटर बाइंड होतो. Neurotransmitter binds to this neurotransmitter receptors and the actions may takes place. The action is either excitatory or inhibitory. Excitatory means turning the process on and inhibitory means turning the process off. जेव्हा हे न्यूरो ट्रान्समिटर या रिसेप्टरला बाइंड होतील तर इथे ऍक्शन घडते. दोन प्रकारची असते, ती एक्सायटेटरी असू शकते किंवा ती इनहिबिटरी असू शकते. एक्सायटेटरी म्हणजे प्रोसेस ऑन होणे आणि इनहिबिटरी म्हणजे ऑफ होणे. म्हणजे एखादी क्रिया चालू होणे किंवा एखादी क्रिया बंद होणे, एक्सायटेटरी और इनहिबिटरी कशावर डिपेंड असतं हे, तर त्या न्यूरो ट्रान्समिटरच्या नेचरवर डिपेंड असतं. ॲक्शन कोणत्या प्रकारची आहे, द ॲक्शन इज डिपेंड ऑन विच टाईप ऑफ न्यूरो ट्रान्समिटर इन्व्हॉल्ड. वन्स इम्पल्स ट्रॅव्हल्स फ्रॉम दी सिनॅप्स, दी इज अ न्यूरो ट्रान्समिटर डिस्ट्रॉइड बाय enzyme called as cholinesterase, because neurotransmitter are generally acetylcholine, so acetylcholine destroyed by cholinesterase enzyme. Why this is destroyed? Because synaptic cleft or synapse is ready for receiving new impulse. Kabar he destroy kele jatat neurotransmitter. द इम्पल्स पास झाली सिनॅप्सिसमधून, कोलिनिस्ट्रेज नावाच्या एन्झाईमच्या साह्याने हे न्यूरो ट्रान्समिटर डिस्ट्रॉय केले जातात. कारण इथे हा जो स्पेस आहे, नवीन इम्पल्स येणार आहे, इथे नवीन इम्पल्सला रिसीव्ह करण्यासाठी हा स्पेस मोकळा केला जातो. कन्फ्युजन नको होईल, येणारी इम्पल्स आणि ही इम्पल्स एकत्र मिक्स व्हायला नको म्हणून हे न्यूरो ट्रान्समिटर काढून टाकले जातात. इथून कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी हे न्यूरो ट्रान्समिटर डिस्ट्रॉय केले जातात. हा सिनॅप्स रेडी होतो न्यू इम्पल्सला रिसीव करण्यासाठी. थँक्यू.